नमस्कार, जय हिंद, सस्रीअकाल, सलाम अलैकुम। तर मित्रांनो, मला माहिती आहे व्हिडिओ ची खूप वाट बघत होते तुम्ही सर्व मला मेसेज करताय, दादा पुढे काय करायचं ही ऐकत नाहीये, ही ट्वीट करते, टाइम टेबल आलेत, आम्हाला हॉल तिकीट यायच्या आधी काहीतरी केलं पाहिजे। हो, आपण करणार, शेवटपर्यंत आम्ही लढणार। मी तुम्हाला एकच बोललेलो, मी एकटा राहिलो तरी चालेल, मी एकटा जाऊन लढणार, स्टुडंटसाठी लढणार। आता करायचं काय? आम्हाला मंत्रालयामधून आम्हाला सांगितलं होतं 3 ते 4 दिवस लागतील रिप्लाय यायला, पण आम्हाला काही रिप्लाय आला नाही। आज 25 तारीख आहे, अजूनपर्यंत काही रिप्लाय आला नाही आम्हाला। आपले डिमांड, स्टुडंटचे जे डिमांड होते ते मंत्रालयापर्यंत पोहोचले, पण काही रिप्लाय आला नाही आम्हाला। तर करायचं काय आता? आता मी तर विचार केला, वर्षा गायकवाड ऐकत नाहीये, स्टुडंट्स ऐकत नाहीये, खूप काय केलं, ट्वीट केलं, खूप काय केलं, ऐकत नाहीये ते। तर करायचं काय? करायचं काय तर मी सिंपल सांगतो, आपण ही ना ऐकत ते हिच्या वर्षाला पकडायचं। वर्षा गायकवाड ऐकत नाहीये ना, तर तिच्या वर्षाला पकडायचं। वरती कोण आहे? CM, चीफ मिनिस्टर उद्धव ठाकरे सर, यांच्या दादरला एक भवन आहे, शिवसेना भवन आहे, तिकडे 27 तारीख दुपारी 1 वाजता मी माझ्यासोबत काही मुलं, 5-6 मुलं स्वतःच्या मर्जीने जात आहोत। जे स्टुडंट्स ज्यांना वाटतंय की आपले डिमांड्स कम्प्लीट व्हावे, ज्यांना वाटतंय की सपोर्ट व्हावा, ज्यांना वाटतंय की आजपर्यंत तुम्ही मला खूप सपोर्ट केलात, आजपर्यंत तुम्ही आम्हाला खूप सपोर्ट केलात, असंच सपोर्ट करत राहा। मी तुम्हाला, मला माहिती आहे कोविड आहे, गर्दी होणार, हे होणार, ते होणार, पण आमच्याकडे दुसरा ऑप्शन काहीच उरला नाही। 27 तारीख दुपारी 1 वाजता शिवसेना भवन दादरला आम्ही जाणार आहोत। तसंच स्टँडिंग बोर्ड घेऊन आपले डिमांड ऐकवायला। आणि फक्त फरक एवढाच असणार की त्या टायमिंगला जेव्हा 21 मार्चला आम्ही जे स्टँडिंग बोर्ड घेऊन उभे होतो, तेव्हा एक पोलिसांचं ऐकून, मुंबई पोलिसांचं ऐकून आम्ही तिकडून आपण सगळे निघालो होतो। पण ह्या टायमिंगला असं नाही होणार, ह्या टायमिंगला मी उभा राहणार, शेवटपर्यंत उभा राहणार, जोपर्यंत डिसिजन चेंज होत नाही तोपर्यंत मी उभा राहणार। माझ्यासोबत माझे विद्यार्थी, माझे स्टुडंट आहेत, माझे मित्र आहेत, जे कोणी येतील ते उभे राहतील। पोलिसांनी अटक केली, केस टाकली, चालेल, घेईन, एकट्यावर घेईन, चालेल, मान्य आहे, पण डिसिजन चेंज होईपर्यंत आम्ही तिथेच थांबणार। जर आम्हाला हकललं तर पुढे काय करायचं आहे ते मी तिकडेच सांगणार, सर्व स्टुडंट्सला सांगणार की आपल्याला पुढे काय करायचं। तात्पुरतं तरी मी सांगतोय, 27 तारीख दुपारी 1 वाजता शिवसेना भवनजवळ मी जाणार आहे, माझ्यासोबत माझे मित्र, मला ज्यांनी सपोर्ट केला ते येणार। तुम्हालाही एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला फक्त रिक्वेस्ट करतोय, फोर्स नाही करत आहे, ज्याला यायचं ते येऊ शकतात, मला फोर्स नाही करायचं आहे, कोणालाच फोर्स नाही आहे। आज न फोर्स करता इतके मुलं आले, मी आता फ्रँकली सांगतोय, जोपर्यंत डिसिजन येणार नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही आहोत त्या जागेतून, ठीक आहे। आणि सांगायला गेलं तर अमरावती हो, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, खूप जागेवरती मोर्चा निघणार आहे, निघालेच आहेत, मोस्टली तरी निघालेच आहेत, तरी ती ऐकत नाही आहे। तर शेवटी आम्हाला त्यांचे जे वरती आहेत CM, त्यांनाच पकडावं लागणार, त्यांच्यावरती स्टुडंट पॉवरचा प्रेशर टाकावं लागणार। खूप मला मुलं बोलली की पॉलिटिकल सपोर्ट घेऊया, पॉलिटिकल सपोर्ट घ्या, नाही, आपल्याकडे स्टुडंट्स पॉवर आहे, फक्त फरक एवढा आहे की आपण घाबरत आहोत। घाबरू नका, काही होणार नाही आहे, जास्तीत जास्त काय करणार ते लोक पॉलिटिशियन आहेत, ज्या दिवशी स्टुडंट्सवर हात उचलला त्या दिवशी अख्खी पार्टी हलेल त्यांची। आज मी एकट्याने विचार केलेला होता की तिकडे जाणार CST ला, माझ्या मागे 350 पोरं उभी राहिली, सॅल्यूट आहे त्या पोरांना की ती पोरं सगळी आली माझ्या मागे। सोलापूर असो, पुणे असो, अमरावती असो, कुठे जिकडे 10 ते 10 पोरं, 5 ते 5 पोरं राहा उभे, आवाज करा की आम्हाला एक्झाम ऑनलाईन झाली पाहिजे, आमची फीस कमी झालीच पाहिजे, आणि होणार, होणार म्हणजे होणार। फक्त एकच आहे की तुम्ही तुमच्या मनामध्ये घाबरून बसलात, ठीक आहे, नो प्रॉब्लेम, तुम्हाला घरातून सोडत ना, आई वडील नाही सोडत, मान्य आहे। पॅरेंट्स, तुम्हाला एक प्रॉपर मेसेज देतो, पॅरेंट्स, तुम्हाला आई वडील जे तुम्ही सगळ्यांच्या आई वडिलांना मी मेसेज देतो की जर ही सिच्युएशनमध्ये, या सिच्युएशनमध्ये जर तुम्ही तुमच्या मुलांना समजू नाही शकलात ना, तर आयुष्यामध्ये कधी तुम्ही तुमच्या मुलांना समजू नाही शकणार की मुलांवरती काय सिच्युएशन आहे, मुलांच्या मेंटलवरती काय इश्यू आहे। तुम्हाला वाटत असेल माझा मुलगा 90% काढणार, बाकीची पोरं 60, 90-60 वाल्यांना कुत्रं नाही विचारणार पुढे जाऊन,
मार्केट मध्ये ना आम्ही जॉब करतो, मुलं शिकतात जॉब करण्यासाठी, जॉब मध्ये ना काहीतरी वेगळं शिकवलं जातं। जे 10वी 12वीचे मार्क इम्पॉर्टंट आहेत मान्य आहे, पण इतके इम्पॉर्टंट आहेत की तुमच्या मुलांची लाईफ तुम्ही रिस्क मध्ये घालाल ऑनलाईनच्या जागी ऑफलाईन मध्ये पाठवून एक्झामला। रिक्वेस्ट आहे सगळ्या पॅरेंट्सला पण की कृपया करून उतरा, रस्त्यावरती उतरा, माझ्यासोबत राहा, आम्हाला सपोर्ट करा। तर मी एकटा पाहिजेल तेवढं मी शेवटपर्यंत बोंबलीन, शेवटपर्यंत आवाज करीन। पण एकच आहे की जेवढा पॅरेंट्सच्या अंगात ताकद आहे, जेवढी पॅरेंट्समध्ये शक्ती आहे, आपल्या आई वडिलांमध्ये तुमच्यामध्ये जेवढी शक्ती आहे तेवढी कोणाच्यातच नाही। स्टुडंट्स पॉवर हायच आहे। फक्त तुम्ही, रिक्वेस्ट आहे तुम्हाला पॅरेंट्सला की प्लीज कृपया करून 27 तारखेला 1 वाजता स्वतःच्या मनाने या, मुलांसाठी या। मुलांचे डिसिजन्स आहेत, मुलांकडे मागणी, मुलं भीक मागतायत त्या वर्षा गायकवाडकडे, जिची लायकी पण नाही आहे एज्युकेशन मिनिस्टर बोलायची, तिच्याकडे आम्ही भीक मागावी लागते आम्हाला, प्लीज स्टुडंट्स। तर मी जाणार आहे स्वतः, माझ्यासोबत माझे मित्र असतील ज्यांना यायचे ते येऊ शकतात। बोर्ड घेऊन जाणार आहे दादरला शिवसेना भवन जवळ 27 तारीख 1 वाजता। जय हिंद।